प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचं तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक आज हे अजरामर आहे. झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये वैभव मांगले आणि अनिता दाते यांनी या नाटकातला प्रवेश करत उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन केलं. तुझविण मजला करमत नाही रे साजणारे धावणार धावणारे धावणारे. वा 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 देशपांडे बाई देशपांडे बाई काय सांगू मी तुम्हाला. तुमचं हे वाचल्यापासून मी अगदी ह्याच्यात चालतो आहे म्हणजे हवेत चालतो आहे. पाहिलं ते मी आता. कधी कधी पाहिलं तुम्ही? अरे हा 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 आता ठेच लागली ते बघून म्हणताय ना. पण देशपांडे बाई ती ठेच खरी नव्हे. खरी ठेच लागली आहे तुमच्या ह्याच्यात प्यार्यात प्यार्यात. अहो तुमचा हा 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 जो काही पत्र व्यवहार आहे त्याच्यातला पहिला प्यारा म्हणजे हो 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 पहिला प्यारा म्हणजे काव्यमय ह्याच्यातला उत्कट हा आहे. काय भावना काय हा काय ही काय हे. वा तुझविण मजला करमत नाही रे साजणारे धावणारे. वा 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 म्हटलं तुम्ही जशी प्रेमाची अशी जी हाक मला मारताय ना ती अगदी काळजापर्यंत पोचते माझ्या बर का. पण आता दुसरा प्यारा पहा बरं काय लिहिलाय तुम्ही. पारटक्के मी तुमच्यावर प्रेम करते कारण सुक्क्यात सुक्का बोंबिल सुक्का तसा टक्क्यात टक्का बारटक्का. प्रेम कावळ्यामध्ये तुम्ही बोंबिल आणलात. तोंडाची चव अगदी पार निघून गेली. पण याच्यावर मला एक गोष्ट काय कळते तुम्ही हे काव्य एका बैठकीमध्ये लिहिलेलं नाहीये त्याशिवाय शैली अशी बदलणार नाही. हो म्हणजे पहिला प्यारा म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन आणि दुसरं म्हणजे असं म्हणतो ना आपण की आतल्या ह्याच्यातून ह्याच्यात होतं आणि तसं तसं उत्स्फूर्तपणे त्याच्यात ते होतं अगदी तसं. पण दुसरा प्यारा म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो खरवड लोणी कडवून तूप बाजूला काढल्यानंतर पातेल्यात उरते ना तशी खरवड. ते जरा तुम्ही तास नाही चालू हा झाली पत्राची चिरफाड करू. चिरफाड वाचून झालं का पत्र? वाचून अहो पारायण केलं त्या पत्राची मी पारायण. मग ठीक आहे मग हे पत्र सुद्धा एकदा नजरे खालून घाला. अच्छा म्हणजे तुम्ही अजून एक पत्र लिहिलंय मला? हे पत्र मला आलंय. तुम्हाला आलंय? बर कोणी लिहिलं हे पत्र? पत्र वाचा म्हणजे कळेल. हो वाचतो. तुझ्या प्रेमाचा भिकारी हो आहे. पत्र पूर्ण वाचा. प्राण प्रिय पारू पारू फुलसिस पारू. ओके 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 पारू पारू म्हणजे तुमच्या ह्याचा हा आहे शॉर्ट फॉर्म आहे हा पारू. हा म्हणजे हे पत्र तुम्हाला लिहिलंय कुणीतरी? ते मी आधीच सांगितलं. हो आय एम सॉरी. हा वाचतो पुढे वाचतो. प्राण प्रिय पारू तू ही तर मी तुझा हा. नुसता हा नाही तर हा 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 त्रिवार हा त्रिवार वंदन तुला. हे 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 हु 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 ही 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 ओका. हाची बाराखडे दिसती याच्यामध्ये काय समजायचं याच्यावरून सांगा बरं तुम्ही. चल चल वाचतो पुढे. तू दगडी खल मी बत्ता तू चिकणी सुपारी मी अडकित्ता तू सुके अंजीर मी काजू साजणी नको ग लाजू. तू रसगुल्ला मी जंबू तू झारी मी चंबू. तुझ्या सौंदर्याचं वर्णन मी पावरानं काय करावं. चष्म्याच्या ह्याच्यातून बाहेर झेप घेऊ पाहणारे तुझे बदकाच्या अंड्यासारखे डोळे फाउंटनच्या पेनासारखं सरळ नाक आणि त्यातून सदैव थुई थुई उडणारं ते फ्लोरा फाउंटन. दिसेल त्या विद्यार्थ्याचा चावा घ्यायला वखवखलेले तुझे हार्मोनियमच्या पट्ट्यांसारखे दात सातपुड्याच्या पर्वतासारखे पोटावर पसरलेले घड्यांचे टायर थ्री टायर सारखे स्लीपर असते जणू. हे असं पुढे पण लिहिले वाचू. तुझे पाय म्हणजे हत्तीचे पाय म्हणून तू गजगती
चाललीस की कॉलेजची इमारत हादरायला लागते, छपरावरची कौलं गळायला लागतात, वर्गात शिकवत असताना तुझ्या गळ्यातून निघणारा तुझा आवाज ऐकला की वाटतं पार्सिकच्या बोगद्यातून डेक्कन क्वीन चालली आहे. शिकवताना तुझा चेहराही रेल्वेच्या इलेक्ट्रिक इंजिन सारखा निर्विकार असतो, पण रागावल्यावर फुत्कार सोडायला लागलीस की वाटतं आज चुकून डेक्कन क्वीनला वाफेचं इंजिन जोडलंय. अहो हे काय अर्थ समजायचा या पत्राचा? दिस इज सपोज टू बी अ लव्ह लेटर. कुठल्या गाढवानं लिहिलंय हे प्रेमपत्र? हे तुम्ही लिहिलंय. नाही, मला माहिती आहे तुम्ही लिहिलेलं नाहीये, पण लिहिणाऱ्याला असं भासवायचं आहे की हे तुम्ही लिहिलंय. अच्छा, पण कोण कोण आहे, कोण तो? हा कोण आहे असं तुम्हाला प्रेमपत्र लिहिणारा? एक मिनिट, ते तुम्हाला कळायचं नाही, पण ही एक गोष्ट आहे, ती लक्षात घ्या. काय? दोन्ही पत्र सारखी हो, अक्षर सारखं हो. आता काही समजतंय? अच्छा 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 अच्छा, म्हणजे ही दोन्ही पत्र एकाच माणसानं लिहिलेली आहेत ही दोन्ही पत्र. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं, आता काय करायचं? हा, पण तो माणूस इथे येणार आहे? येस सर, म्हणूनच तर मी इथे आले. पत्र पूर्ण वाचलंय का तुम्ही? काय? पत्राच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की बरोबर 2 वाजता कॉलेजच्या गार्डन मध्ये भेटायला ये, म्हणजे आपल्या दोघांची मजा बघायला तोही इथे येणारच. अरे बापरे, म्हणजे मुद्दामून कोणीतरी हे करतोय? हा कोण बदमाश आहे तो बघितलं पाहिजे आपण. आपण एक काम करूया, तो आला ना की आपण त्याची ही घेऊ, आपण त्याचं हे करू आणि आपण त्याला हा देऊ. म्हणजे काय? म्हणजे आपण त्याची भेट घेऊ, त्याचं स्वागत करू आणि आपण त्याला धन्यवाद देऊ. अहो काय बोलताय तुम्ही? ऐका ना, पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या देशपांडे भाई? काय? अहो म्हणजे बघा ना, एक गोष्ट अशी आहे की आपल्या प्रेमाला वाचा फुटली आता, याचा हा झाला, म्हणजे संकोचाचा बाण फुटलेला आहे देशपांडे बाई. अहो शुद्धीवर आहात का तुम्ही? पारू बाई, तुमचं हे ह्याचं असं किती दिवस करत राहणार? म्हणजे आता बघा, तुमचं हे वाढतंय, माझंही हे वाढतंय, ह्याचा आपण प्रवास दोघांनी एकत्र करूया ना, म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू. हे मी ना तुमच्या घरामध्ये ना असं कुठेही असा म्हणजे टिपॉय सारखा पण असं राहील, जो तुम्ही जेव्हा सेवा करायला सांगाल तेव्हाच मी तुमच्या सेवेसाठी धावतो. बालटके तुम्ही म्हणजे? नाही ऐका ना, मी तुमच्या समोर हे पसरतो आता. ऐका, ओ ऐका 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 ना, माझं मला काही ऐकायचं नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.